अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं परभनी जिले के पाथरी शहर की सबसे बड़ी और खास खबर के लिए, महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मृतक सईद खान उर्फ गब्बर। उन्होंने जिस तरह से पाथरी शहर के वार्ड में, पाथरी शहर के हर वार्ड के विकास के लिए जिस तरह से करोड़ों रुपये का निधि लेकर आया है, और करोड़ों रुपये का निधि लाने के बाद में दो दिन पहले ही शहर के प्रभाग नंबर 7 पठान मोहल्ला, यहाँ पर 1,25,00,000 रुपये का विकास निधि यहाँ पर दिया है, और 1,25,00,000 रुपए के विकास निधि का उद्घाटन भी यहां पर किया गया है, भूमि पूजन भी यहां पर किया गया है। शहर के प्रभाग नंबर 10 यहां पर जिस तरह से 1,60,00,000 रुपए का विकास निधि लाया है, और 1,60,00,000 रुपए के विकास निधि में प्रभु श्री राम मंदिर सभागृह कंपाउंड वॉल, श्री संत सेना महाराज सभागृह भाले गली यहाँ पर सीसी रोड और नाली बांध काम का उद्घाटन, अक्टूबर 2023 को रविवार 4:30 बजे ये प्रोग्राम रखा गया था। इस प्रोग्राम का उद्घाटन महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इनके शिवसेना के अल्पसंख्यक विभाग के प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य के प्रदेश अध्यक्ष सईद खान, इनके हाथों से इन तमाम कामों का उद्घाटन किया गया है। और सईद खान, इनकी जिस तरह से मिरवणूक निकाली गई है, इस मिरवणूक को गाजे वाजे के साथ में जिस तरह से यहाँ लाया गया है, माननीय आसिफ खान सचिव अल्पसंख्यक विभाग महाराष्ट्र, मुंजा भाऊ नाना टाकड़कर, चक्रधर उगले, सरजे राव गिराम, याया खान दुर्रानी, विठल राव रासवे, साजिद अली राज, लहू राज घाड़गे, दिलीप हिवाड़े, तुकाराम जी जोगदंड, अनिल ढवड़े, अंतनेब, उसी के साथ में एकनाथ भैया घाड़गे, अशोक जीजा गिराम, शाकिर भाई सिद्दीकी, अशरोबा भाले पाटिल, इरफान भाई शेख, संदीप भैया टेंगसे, संतोष गलबे, मान्य हसीब खान, सुनील जाधव, दीपक कुलकर्णी, प्रताप शिंदे, दादा साहब टेंगसे सभापति जिला परिषद परभनी, प्रहलाद नाना चिंचने, यूसुफुद्दीन अंसारी, मेराज भैया खान, अच्युतराव आहेरकर, मान्य LR कदम, अनिल पाटिल, सतीश वाकड़े, बाला साहेब सहजराव, गोपाल साखरे, उत्तम शिंदे, संजय कुलकर्णी, बाला साहब झिंझान, परमेश्वर नवले, मुबारक चाउस, यूनुस कुरैशी, इन तमाम लोगों ने मिलकर इस कार्यक्रम को कामयाब किया है। कल्याण चौधरी और अमोल भाले पाटिल, इन लोगों ने किस तरह की यहां पर मेहनत की है, और इन लोगों, आइए जानते हैं इस वक्त किस तरह की प्रतिक्रिया अमोल भाले पाटिल इन्होंने इस कार्यक्रम को लेकर दी है। माननीय एकनाथ राव जी शिंदे साहेब यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता परिचय होतो, ते पाथरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मधून आज प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी 1,60,00,000 रुपयाच्या विविध विकास कामाचं उद्घाटन, 1,60,00,000 रुपये इतक्या रकमेच्या कामाचं उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय आमचे माणिकरावजी आंबेगावकर साहेब हे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत। त्याचप्रमाणे शिवसेनेचे महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विभाग लाख रुपयाचे विकास कामाच्या संदर्भाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी प्रभु श्रीराम मंदिर सभागृह कंपाउंड वॉल, तसेच श्री संत सेना महाराज सभागृह भाले गल्ली येथे सीसी रोड नाली बांधकामाचा या ठिकाणी शुभारंभ होत आहे। या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय, पाथरी शहरामध्ये विकासाच्या संदर्भाने 25 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे निकटवर्ती असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय सईद खान साहेब यांनी या ठिकाणी हा निधी आणलेला आहे। तसेच आजच्या या कामाचे उद्घाटक आदरणीय नेते आंबेगावकर साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण परिवर्तनाची लढाई लढत आहोत, असे आपले सर्वांचे आवडते सईद
भैया या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आसरो पाटील भाले आणि आदरणीय मंच मित्रांनो, नगरपालिकेचा अनुभव आपण बऱ्याच वर्षापासून घेत आहोत। आम्ही या ठिकाणी 85 ला निवडून आलो आहोत। सुरुवात 1985 ला भाले पाटील मी बाबाजीनी साहेब त्या काळामध्ये जी परिस्थिती होती आम्ही इकून तिकून या वाड्याचे बाबाजीनी साहेबाला 17 महिन्यामध्ये हातून त्याच्यामध्ये नानाचाही फार मोठा मोलाचा वाटा होता। बाबाजी साहेबाला हटवून इथं भाले पाटलाला नगराध्यक्ष केलं। नवी दिल्लीतील सर्व नागरिक बंधू भगिनींनो, पाथरी शहराच्या एका कल्पक विकासाला सैफ भैयाच्या रूपाने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या कल्पक नेतृत्वातून आज या पाथरी शहराला 30 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत आलेला आहे। खरं म्हणजे पाथरी हे शहर साईबाबांची जन्मभूमी आहे। शेंडी सारखं एक आदर्श मॉडेल या ठिकाणी पाथरी शहराचं आतापर्यंत करता आलं असतं, परंतु आतापर्यंत पाथरीला जो निधी मिळाला तो कुठे खर्च झाला, कधी आला आणि कोणी नेला याचा कधीच थांबपत्ता कुणाला लागला नाही। आता अमोल भालेनं सांगितलं की मागच्या 32 वर्षांमध्ये आमच्या प्रभागाला काही भेटलं नाही। भाले पाटील, 32 वर्षापासून ही सत्ता बदलण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत, परंतु आतापर्यंत झाली नाही। पाथरी शहरात परिवर्तन करण्यासाठी सैफ भैयानेही प्रयत्न केले, परंतु ते परिवर्तन करण्यासाठी परिवर्तनच्या माध्यमातून होते। आम्ही भगवा घालून मैदानात होतो, आता परिवर्तन भगवा आणि सर्व पक्षाचे सर्व नेते सर्व समाजाचे नेते या ठिकाणी एकत्र आले आहेत। मला विश्वास आहे की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 32 वर्षात जे जे तुमच्यावर अन्याय झाला दरवर्षीचा एक बुक्का धरून निवडणुकीच्या माध्यमातून ह्या विरोधकांची 32 शीट पाडण्याचं काम तुम्ही मतदारांनी केलं पाहिजे आणि आतापर्यंत 32 वर्ष झालेल्या अन्यायाचा खरा बदला घेतला पाहिजे। तर आपल्याला आजच्या उद्घाटन प्रभाग 10 चे जे संयोजक आहे ते अमोल भाले पाटील, कल्याण चौधरी यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। एक चांगला कार्यक्रम तुम्ही इथे ठेवला आणि अनेक दिवसाचे समस्या पूर्ण शहरात आहे। आपले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे काका माजी आमदार माणिकराव आंबेगावकर साहेब आणि उशीर खूप झालेला आहे, सन्माननीय व्यासपीठ सगळ्याचे नाव घेत नाही, दिलगिरी माफ करा। आज जे पद्धतीत पाथरी शहरात सगळेच गोष्टींना पाथरी शहर असं झालेलं आहे, भकास शहर म्हणून पाथरी शहर झालेलं आहे। आजच्या घडीला पाथरी शहरामध्ये कुठं बी जाणार ना घाणीचं साम्राज्य सगळेकडे दिसणार तुमचे। 7-8 महिन्यापासून आमचे नगरसेवक आमचे बंधू सुद्दीन शेठ असो, विठ्ठल काका रासवे, हसीफ खान, इरफान सगळे नगरसेवकांना एक संकल्पना ठेवली आणि एक चांगला स्वच्छतासाठी स्वच्छता नगरपालिकेला करायला पाहिजे, पण आमचे स्वतःचे शिवसेनाचे पक्षाचे पैसे बसून आम्ही स्वच्छता शहराची करायलो। हे काम नगरपालिकाचं असते, हे काम शासनाचं असते, पण शासनाचं काम कोण करायले? आमचे शिवसैनिक करायले। का म्हणजे 35 वर्षामध्ये इथले जे गोरगरीब लोक आहे, जे गोरगरीब लोक आहे काम करणारे, दिलीपराव कुठे, गोरगरीब जे लोक आहे काम करणारे त्यांच्या लोकाला पगारही नाही। आता नाना ते लोक दिवसभर काम करत असते, ते पैशानं उदरनिर्वाह करणारे लोक, गरीब लोक आहे, त्यांना आजपर्यंत परमनंट केलं नाही। त्यांचं पत्र आपण दिलेलं आहे, लवकरच त्याला परमनंट बी करू। आपण गरीब लोकांसाठी आपण 100% न्याय देऊ। तो अशी अवस्था पाथरी शहराची ठेवलेली आहे। आणि आता हे नावी समाजाचा जे प्रश्न होता,
35 वर्षापासून या बिचाऱ्याला निस्त आश्वासनावर आश्वासन द्यायचं काम चालू होता। पण मला अमोल भाले पाटील म्हणले, भैया हे काम दिलीप हिवाळे म्हणले, कल्याण चौधरी काका म्हणले की हे काम करावं लागते। मी म्हणलं 100% आपण त्यांचं काम करू, आणि ह्याचे पुढे भी त्यांना ह्याचे पुढे 35 लाखावर थांबायचं नाही, ह्याचे पुढे भी त्यांना काय लागलं तर आपण 100% देऊ। लवकरात लवकर काम करा, पण चांगला काम करा, आणि ह्याचे पुढे भी त्यांना काय लागलं तर आपण देऊ। आता कसं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना महिलांसाठी खूप चांगला एक नियोजन केलेलं आहे। महिलाला न्याय देण्यासाठी एक बचत गटासाठी एक खूप चांगला सरकारच्या माध्यमातून खूप चांगली स्कीम महिलांसाठी लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब कॅबिनेटमध्ये तो खूप सारे महिलांच्या बचत गटाच्या बद्दल खूप सारे निर्णय झालेले आहे। पण अमोल भाले पाटील आपण बचत गटासाठी भी काम करू, कारण की हे भागात खूप सारे महिला बचत गटाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करते, त्यांना सक्षम करायचं काम आपण पाहिजे करू। 100% महिलांच्या पाठीशी उभा राहू आपण, आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना पण आमच्या माता बहिणींना न्याय देऊ। 100% त्यांना बचत गटाच्या माध्यमातून आपण बचत गटाच्या माध्यमातून त्यांना उद्योग काय करता येते घरामध्ये, त्याच्यासाठी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब येणारच आहे, पण त्याच्यासाठी आपण तुम्ही फार स्कीमा शासनाचे निघणार आहे, महिला बचत गटाचे खूप सारे लोन भेटणार आहे, उद्योग करायला उदरनिर्वाह करणाऱ्या माता भगिनीला खूप सारे उद्योग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना महिलांसाठी खूप सारे योजना चालू केलेले, त्याचा तुम्ही पाठपुरावा करा भाले पटेल, आणि इथले 100% महिला बचत गटाला महिलांना आपण न्याय देऊ, 100% न्याय देऊ। 32 सालों से हमारे प्रभाग 10 में विकास नाम की कोई चीज ही हमारे प्रभाग के आदमियों को मालूम नहीं थी। या आज मैं बोलना चाहता हूं कि 36 साल के बाद में हमारे प्रभाग 10 को माननीय महाराष्ट्र के सीएम साहब माननीय एकनाथ जी शिंदे साहब इनकी नेतृत्व में हमारे शहीद भैया साहब इनकी अध्यक्षता में हमारे पास 1,60,00,000 रुपए का निधि जो गए 32 साल में कभी हमारे प्रभाग के नागरिकों ने देखा नहीं था वो मंजूर करके दिया। इसके लिए मैं हमारे पूरे प्रभाग के तरफ से शहीद भैया का और सीएम साहब का और श्रीकांत भैया शिंदे साहब का तय दिल से मैं आभार व्यक्त करता हूँ। आने वाले नगर कामों की मांग आपने यहाँ पर विकास कामों की मांग की है। आने वाला नगर पालिका चुनाव हमारा ये प्रभाग 10 पात्री का आखिरी प्रभाग है, और सबसे ज्यादा वोट का 4,600 मतदार ये प्रभाग में है। आज मैं ये माध्यम से सभी पात्रीवासियों को एक मैं आह्वान करना चाहता हूँ, जो गए 30 या 40 साल से पात्री प्रभाग का ही नहीं हमारे पूरे पात्री शहर का जो विकास का जो विकास नाम की चीजें अपने शहर में नहीं थी, आज शहीद भैया के रूप में माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब इनके आशीर्वाद से आज अपने पात्री शहर में 25.5 करोड़ रुपए का निधि जो आज गया पात्री शहर में कभी किसी ने देखा नहीं था इतना मंजूर करके दिया। और आने वाले समय में हमारे प्रभाग के साथ साथ पूरे पात्री शहर के प्रभाग में शहीद भैया के नेतृत्व में ऐसा ही 100 से 200 करोड़ रुपए का निधि नगर पालिका के पहले आने वाला है। ये न्यूज कवर की हमारे पर बनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माजा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और फुजुलफुसर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माजा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, 24/7 माजा महाराष्ट्र न्यूज चैनल के जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, इन्होंने मिलकर सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट शनिवार बाजार के पास नानलपेट कॉर्नर पर बनी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए किंग ऑफ बेल्ट शनिवार बाजार नानलपेट कॉर्नर पर बनी। SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड पर बनी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मोबाइल नंबर 9823797828। मिर्जा मेस परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं
और घर के खाने का लुफ्त लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा में परभनी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी, याद रहे आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभनी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126।